निवडून आलेल्या 18 जागांसाठी वाटाघाटी कशाला करायच्या? लोकशाही मराठीला दिलेल्या मुलाखतीमध्ये रामदास कदमांचा थेट भाजपला सवाल. सेनेचे मतदारसंघ हिसकावून घेण्याचा प्रयत्न. सेनेनं मतदान केलं नाही तर भाजपचे उमेदवार निवडून येतील का? भाजपनं आत्मपरीक्षण करावं. लोकशाही मराठीच्या मुलाखतीमध्ये रामदास कदमांचा सल्ला. महायुतीमध्ये जागा वाटपावरून मतभेद. जागेसाठी दावा करणं प्रत्येकाला अधिकार, अजित पवारांचं विधान. तर जागा वाटपावरून गंभीर मतभेद नाहीत, देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया. पक्षानं मला सांगितलं तर लोकसभेची निवडणूक लढवणार, गिरीश महाजनांचं मोठं विधान. महाजनांचं नेमकं काय होईल सांगता येत नाही, गुलाबराव पाटलांचा महाजनांना टोला. नाशिकमध्ये रावसाहेब दानवेंचा लेटर बॉम्ब. लोकसभेच्या उमेदवारांची यादी रावसाहेब दानवेंच्या खिशात. दानवेंच्या दाव्यानं राजकीय वर्तुळामध्ये एकच खळबळ. मला शरद पवार म्हणतात, माझ्या वाटेला गेलात तर मी सोडत नाही, शरद पवारांचा आमदार शेळकेंना थेट इशारा. तर शरद पवार मोठे नेते, पवारांनी आमदाराला धमकी देणं योग्य नाही, पवारांच्या स्तराला असं बोलणं शोभत नाही, देवेंद्र फडणवीसांकडून सुनील शेळकेंचा बचाव. 2.5 वर्ष मुख्यमंत्री पदासंदर्भात ठरलं होतं. तुळजाभवानीची शपथ घेऊन सांगतो, अमित शहा खोटं बोलतायत. उद्धव ठाकरेंचा पुन्हा एकदा शहांवर हल्लाबोल. काँग्रेसकडून आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावितांची ऑडिओ क्लिप ट्विट. ऑडिओ क्लिपमध्ये गावित वेट अँड वॉचच्या भूमिकेत असल्याचा दावा. विरोधकांनी खोडसाळपणा केल्याचा गावितांचा दावा. भारत जोडो न्याय यात्रेचा शिवाजी पार्कमध्ये होणार समारोप. सभेत सर्व घटक पक्षांचे प्रमुख नेते येणार एकाच व्यासपीठावर. भारतीय कंपन्यांमध्ये सरासरी 9.6% पगारवाढ तर ई कॉमर्समध्ये सर्वाधिक 10.9% पगारवाढ. लंडनच्या खासगी संस्थेचा सर्वेक्षण अहवाल समोर. महागाई भत्त्यामध्ये 4% वाढ. 1 जानेवारी 2024 पासून वाढ लागू, केंद्रीय मंत्री पियुष गोयलांची घोषणा. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.